मी मनीषा सूर्यमान शिंदे उपाध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनीम तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. मुलांनो, मराठी ही आपली मातृभाषा आहे. अनेक रूप अलंकार यांनी समृद्ध अशी आपली भाषा. भाषेचा वापर करत असताना या रूपकांमुळे आपल्या भाषेचं सौंदर्य वाढत असतं. अशाच प्रकारे भाषा वापरत असताना तिचा परिणामकारक आणि प्रभावशालीपणे वापर करत असतो आपण. आपलं म्हणणं समोरच्या पर्यंत अगदी मोजक्या शब्दामध्ये पांढर न लावता मांडता येण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे भाषेच्या काटकसरीची. शब्दांच्या काटकसरीमुळे आपल्या भाषेचं सौंदर्य वाढत असतं. भाषेचा डौलदारपणा अर्थवाहीपणा वाढत असतो. अनेक शब्द एकत्र करून शब्द समूहांचा वारंवार वापर न करता त्याऐवजी जर आपण एक समर्पक शब्द वापरला तर त्याला आपण म्हणतो शब्द समूहाबद्दल एक शब्द. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात. पण हे वाक्य म्हणण्याऐवजी जर आपण असं म्हटलो भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय म्हणजेच काय केलं आपण 75 वर्ष पूर्ण होऊन साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव हे वापरलं. याला म्हणतात शब्द समूहाबद्दल एक शब्दाचं उदाहरण. जसं देवाजवळ सतत तेवत असणारा दीप म्हणजे नंदादीप. ही झाली शब्द समूहाबद्दल एक शब्द याची उदाहरणं. अशीच आपल्याला अनेक उदाहरणं पाहायची आहेत. आवडेल ना तुम्हाला माझ्या सोबत शब्द समूहाबद्दल एक शब्दाचा सराव करताना? धन्यवाद.